एकाच घरात राहून तू धडधडीत खोटं बोलतेस माझ्याशी कसं सहन करू मी? काय खोटं बोलले ग मी? सांग ना, मोबाईल कधी घेतलास? तो घ्यायला पैसे कोणी दिले की कोणी दिला? मला पोलिसात कंप्लेंट करेन म्हणून धमकी देते ना, मीच तिला पोलीस स्टेशन मध्ये नेईन आणि तिच्या विरुद्ध कंप्लेंट करेन. असं केलंस ना तर ह्या मागचा खरा सूत्रधार कोण आहे ते आपल्याला कधीच कळणार नाही. त्या बिचाऱ्या रणजितनी असं काय घोडं मारलं होतं? का अडकवलं त्याला खोट्या केस मध्ये? मला त्याला अडकवायचं नव्हतं, त्याचा बाप विश्वनाथ मोडकला छळायचं होतं. अहो, ग्रहांची वक्री नजर एक वार परवडली, पण माणसांची वाईट नजर समोरच्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत होत नाही. तू म्हणतेस ते पटतंय मला. मी गौरीशी बोलून बघतो. बोला, पण सांभाळून, नाहीतर परिणाम उलटा व्हायचा. आपण समजतो तसं काही नसायचं आणि उगाच आपणच त्यांच्या मनात भरून काहीतरी द्यायचो. मला फक्त इतकंच म्हणायचंय की तुम्ही मला घराबाहेर काढू शकत नाही, तुम्हाला तो अधिकार नाही. उलट मीच तुम्हाला. आज लग्नानंतर पहिल्यांदाच इतकं चुरूचुरू बोलतेस तू. शिकवणी कोणाची आहे? मास्तर कोण आहे? परिस्थिती शिकवते कसं वागायचं कसं बोलायचं. ते जाऊ दे, कुठे गेला होता ते सांगा. आरतीकडे. लाज नाही वाटत? आत खाली. आणि आवाज सुद्धा खाली. ओरडायचं नाही, हळू बोलायचं. मला ऐकू येतं? मी तुमची बायको आहे मिस्टर मोडक. रिस्पेक्ट मी. आणि काय हो, स्वतःच्या मुलीकडे जायला मला लाज कसली? तुम्ही तुमचं बापाचं प्रेम आणि कर्तव्य विसरलं असाल. आई नाही विसरू शकत, ते तिच्या रक्तातच असतं. लहान वयात माझा जावई गेलाय, मुलगी विधवा झालीय, आता ती आई होणार आहे. नवऱ्याचे दिवस करून नुकतीच परत आली आहे ती. बिचारी एकटीच राहते. हा एकटेपणा तिनं स्वतःहून ओढवून घेतलाय. तेव्हा तिनं माझं ऐकलं नाही, आता भोग म्हणावं स्वतःच्या कर्माची फळ. आरतीचं नाव सुद्धा या घरात घ्यायचं नाही असं सांगितलेलं असताना वसू तू तर या घरात जर का तुला राहायचं असेल तर माझे कायदे नियम हे पाळावेच लागतील, अन्यथा. तेच म्हणते मी, माझ्या घरात राहायचं असेल तर आजपासून, नाही आत्तापासून मी म्हणेन तसंच व्हायला हवं. माझे कायदे, माझे शब्द, माझे नियम या घरात फायनल असतील. आणि हे ज्यांना मान्य नसेल त्यांनी या घरातून चालतं व्हावं. नेसत्या वस्त्रानिशी काय पडतोय का डोक्यात प्रकाश? काय गए, एवढा कसला माज आलाय तुला? तुम्हाला तुमच्या पैशाचा माज आहे ना? मला माज आहे माझ्या आईपणाचा, माझ्या बाईपणाचा. मिस्टर विश्वनाथ मोडक, सध्या सगळे कायदे कानून
बायकांच्या भल्यासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी आहेत. महिला आयोग आहे आमच्यासाठी. आमच्या वाटेला जाऊ नका. तुरुंगात जायची वेळ येईल आणि तुम्हाला तुरुंगात पाठवण्याची वेळ माझ्यावर नका आणू. खूप सहन केलं आजवर तुम्हाला. शिशुपालाचे 100 अपराध भरल्यानंतर काय झालं होतं माहित आहे ना? तुमचेही 100 अपराध आता भरले आहेत. आता दया माया क्षमा काहीही नाही. चला निघा, आत्ताच्या आत्ता आरतीला घेऊन या. तिचं पहिलं बाळंतपण या घरी तिच्या माहेरीच व्हायला हवं. निघा म्हणते ना, निघा ना. निघताय का पोलिसांना बोलू? निघा. वसू, मी आरतीला, रेणुका, रणजितला, सगळ्यांना टोपट. प्लीज प्लीज वसू, मला घराबाहेर काढू नकोस आणि पोलिसांना बोलवू नकोस. प्लीज वसू, मला नको काढूस घराबाहेर. प्लीज प्लीज वसू, प्लीज प्लीज. वसू आले. ये काय? तुझ्याकडे जरा एक अर्जंट काम आहे. आत्ताच ऐकायला हवंय का? हो, काही प्रॉब्लेम आहे का? अहो तसं नाही, तुम्हालाच ऑफिसला जायला उशीर होईल म्हणून सांगते. अगं ऑफिसच काम आहे. अच्छा, सह्या हव्यात का? पेपर्स द्या, मी वाचते आणि सह्या करते. माझ्यासारखं हिला स्वप्न पडलं होतं वाटत. आज सूर नेहमीचा नाहीये. काय हो, कसला विचार करताय? आरतीचा. काय एवढं दचकायला काय झालं? आरतीकडे माझं एक काम आहे आणि ते तूच करायला हवंस. मी? हो, आणि ते काम फक्त तूच करू शकशील. अगं मागे कर्जतच्या जवळ 50 एकर जमीन घेतली होती मी. हा, आता त्यावेळेला टॅक्स वाचवण्यासाठी आरतीच्या नावावर घेतली होती जमीन, पण आता आपल्या कंपनीच्या एका प्रोजेक्टसाठी मला ती हवी आहे. मग मी काय करू त्या? अगं मूर्ख आहेस का तू? हे बघ, या फाईल मध्ये सगळे पेपर्स आहेत, त्यावर आरतीच्या सह्या घ्यायला लागतील. कंपनीचा एक ऑफिसर तुझ्या सोबत येईल. कर्जतच्या तहसीलदारासमोर आरतीला सह्या कराव्या लागतील. पण ह्या सह्या करायला मी का जाऊ? तुमच्या त्या ऑफिसरलाच पाठवा ना. 50 एकर जमीन आपल्या नावावर आहे म्हटल्यावर ती इतक्या सहज सही करणार नाही. तिला आता पैशाची गरज आहे. मग तुम्ही स्वतः जा. डॅडी भेटायला आले म्हटल्यावर तिला किती आनंद होईल.
आणि त्या आनंदाच्या भरात ती सह्या करेलही. काय अक्कल आहे तुझी बा. तुझं कौतुक करावं ना तेवढं थोडंच आहे. बघ मी सांगतोय तसं आणि तेवढंच काम कर. उगाच तुझी अक्कल पाजळू नकोस. संध्याकाळी ऑफिस मधनं परत आल्यानंतर ह्या पेपरवर आरतीच्या साया झालेल्या बघायच्यात मला. मला नाही वाटत आरती माझं ऐकेल. अगं उलट तुझंच ऐकेल. तुझं सगळं कसं पणा लाव आणि ह्याच्यावर आरतीच्या सह्या आण. हे बरं आहे. हा इतके दिवस आरतीला फोन करायला सुद्धा बंदी होती मला. बिचारीचा नवरा एवढा ऍक्सिडेंट मध्ये गेला तर स्वतः तर भेटायला नाहीच गेलात पण मलाही जाऊ दिलं नाही. आणि आता स्वार्थासाठी माझा उपयोग करताय. झालं तुझं सगळं बोलून. बघ तुझ्या मनात जे काही खदखदतंय ना ते सगळं बोल पण या पेपर्सवर आरतीच्या सह्या घे. सॉरी. नाही चमकून बघू नका. मी आरतीकडे जाणार नाही आणि चुकून गेलेच तर सह्या आणणार नाही आणि हे फायनल आहे. नाही काही बोलू नका कारण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. फार तर काय करालो मला घराबाहेर काढाय. पण तसं केलं ना तर ते तुम्हालाच महागात पडेल मिस्टर मोडक. कधी नव्हे ते पहिल्यांदा धाडस केलं बघ. खरंच आई तुम्ही आता इथे म्हणजे भर उन्हात ना तुम्ही इकडे आलायत माझ्याकडे. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. यायला नको होतं. जाऊ. मी असं कुठे म्हटलं. उलट तुम्ही रोज या. मी आरतीला पण बोलवणार आहे. आपण दोघी ना तिचं बाळंतपण इकडेच करूया. तुम्ही इथेच राहायला या. तीच वेळ येणार आहे माझ्यावर. आई नक्की काय झालंय. हे बघा तुम्ही आता ना मायाशी मनमोकळेपणाने सगळं बोला. सांगते. डॅडीनी आज सकाळी स्वतःहून विषय काढला माझ्याकडे. त्यांनी म्हणे कर्जतच्या बाजूला कुठेतरी 50 एकर जमीन घेऊन ठेवली होती आरतीच्या नावावर आणि आता ती त्यांना परत हवीये. त्यासाठी आरतीच्या सह्या लागणार. त्या सह्या मी जाऊन आणाव्या असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे बघ ना तरुण वयात जावई गेला मुलगी विधवा झाली तेव्हा साधा एक फोन नाही करू दिला ग या माणसाने. आणि आता स्वतःच काम आहे तर चालतंय हे सगळं. पण मग आई आता तुम्ही काय करणार आहात. काही नाही. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलंय काहीही झालं तरी आरतीकडे सह्या आणायला मी जाणार नाही. भीती नाही वाटली. त्यावेळी तरी नाही वाटली. कुठून धैर्य आलं माहित नाही. अगं पण आता वाटतंय ना. आता कसली भीती. आता करून करून काय करणार आहे ते. अगं इतक्या वर्षांची सवय. कधी तोंड वर करून त्यांना उलट उत्तर दिलंच नाही. गोष्टी पटल्या नाहीत तरी मन मारून जगत राहिले. आई कॉंग्रॅट्स. तुम्ही धाडस दाखवलंय आणि एक धाडस केल्याबरोबर लगेच हे दुसरं धाडस दाखवलं. दुसरं कुठलं. हेच डॅडींना न सांगता माझ्याकडे आलायत इकडे. अगं बातमीच तशी होती ना. तुला सांगितल्याशिवाय चैनच पडली नसती म्हणून आले. मग आरतीकडे जाणार आहात. माहित नाही ती कशी रिॲक्ट होईल काय. डॅडींचीच मुलगी आहे. सटक डोक्याची. नको मला डॅडींचे पैसे म्हणून सह्या करून मोकळी पण होईल म्हणून मी यांनाच सांगितलं. तुम्हाला सह्या हव्यात ना तुम्ही जा आणि आण. बाप लेकीला काय घालायचंय तो गोंधळ घालू दे. आई सहज म्हणून विचारते. म्हणजे
आरतीच्या नावावर जसं डॅडींनी ही जमीन ठेवलेली तसं रणजितच्याही नावावर इन्व्हेस्टमेंट केली असेल ना? असेल, पण मला नाही माहित. रणजितला माहित असेल ना, तो ऑफिसला जात होता ना. रणजित कधी सिरियसली ऑफिसला गेलाय? मलाच काहीतरी शोधायला लागेल. काय अर्जंट काम निघालं? संशयाचा किडा एकदा डोक्यात वळवळू लागला ना की जोपर्यंत तो शांत होत नाही ना तोपर्यंत आपल्याला चैन पडत नाही. पण माझे तर सगळे पत्ते तुमच्या समोर ओपन आहेत, माझ्याकडून काही प्रॉब्लेम नाही. आणि ती शारदा माझ्या डोक्यात गेलीय, परवा माझ्या तोंडावर धमकी देऊन गेली ती. मला तर ती निरुपद्रवीच वाटते. ती अति बोलते पण तिच्या धमक्या सगळ्या पोकळ असतात. उगाच तुम्ही घाबरून जाऊ नका. हे गुन्हेगारी जग आहे ना, मी अगदी जवळून बघितले. या टपोरी महिना पैशासाठी काहीही करायला तयार असतात. पैसा मिळतोय म्हणून ती आपल्याकडे काम करते. तेच म्हणतोय मी, उद्या रणजितनी तिला जास्त पैसे दिले ना तर ती त्याच्यासाठी काम करेल. आणि आपण जाऊ बाराच्या भावात. रणजितला एवढी अक्कल असती ना तर तो आपल्या जाळ्यात अडकला नसता. आता तो एकटा नाहीये, तो महाचालू गोडबोले वकील त्याच्या बरोबर आहे. त्या शारदा मला रणजितनी रेग्युलर ड्रेस मध्ये बघितलंय आणि हे तो त्याला सांगणार. आतापर्यंत सांगितलं सुद्धा असेल. असं घडलंही असेल पटते मला. ते एवढे गट्स रणजित मध्ये असतील असं मला नाही वाटत. तो एक नंबरचा घाबरट आहे. पण त्याची बायको हुशार आहे आणि त्याचा तो मित्र जो गोडबोले वकिलांबरोबर आला होता ना तो वैभव. हा तोच. अग्री. मला आता तुमच्या म्हणण्यात तथ्य वाटत. ती आपल्याला खास करून मला डबल क्रॉस करणार नाही. एवढी खात्री आहे तुमची तिच्याबद्दल? गुन्हेगारांची कुंडली आमच्याकडेही असते. तिचं दुसरं दुखडं मला माहिती आहे, त्यामुळे ती मला नडणार नाही. हा हवं तर ठरल्याप्रमाणे पैसे वाढवून मागेल, पण दगा देणार नाही. तिची दुखरी नस मला कळायला पाहिजे. कळायला तिचा गैरवापर करायचा नाही. डन, प्रॉमिस करतो. पण एवढ्या खालच्या लेवलला जाणार नाही मी. तिला सिनेमात काम करायचं होतं आणि त्यासाठी ती काहीही करायला तयार होती. माझ्या मित्राच्या जाळ्यात अलगट ती सापडली. MMS वरील फोटो तिला दाखवले. मग फिरत्या ढालीसारखी सगळ्या मित्रातून फिरायला लागली. रडकुंडीला आली होती ती. ह्या सगळ्या घाणेड्या जाळ्यातून मी तिला सोडवलं आणि हा सुपारीचा मार्ग मीच तिला दाखवला. आणि आता ती चांगली पैसे कमवते. आपण तिला एक रकमी देतोय सर, तिला डबल पैसे देणारा मिळाला तर. ते अजूनही फोटो मी जपून ठेवलेत. हे काय तुझं नवीन नाटक? जगात तुला दुसरीकडे कुठे जागा मिळाली नाही, माझंच गाव मिळालं. अरे कसला बिझनेस, कसली फॅक्टरी? आता यावेळी कुणाला तू टोपी घातलीस? अरे मिळाला एक बकरा. आणि असे बकरे असतात ना म्हणून आपल्यासारख्यांची पोटं भरतात. तुझी होईल काळवळू. पण मी काय म्हणतोय, तुला मी एक काम सांगितलेलं, त्याचं काय केलंस? अरे मुहूर्त काढायचाय, भूमिपूजन करायचंय, कोण सांगणार? आता हे काम तू मला सांगितलंयस ना, मग मग काम होणार. अरे तू काळजी करू नकोस, माझ्या एक ओळखीची मुलगी आहे, चांगली ज्योतिष आहे, हो हुशार पण आहे, अरे खूप अभ्यास आहे तिचा, मी तिला बोलवले. अरे तुला या गावात एक चांगला ज्योतिषी नाही मिळाला मुलगी म्हणे का? ज्योतिष काढणं ही फक्त काय पुरुषांची भक्तेदारी आहे का? की मुलींना अकल्याची अलर्जी असते
भानू दादा तुझ्या मित्रांना सांग या गावात बिझनेस करायचा असेल ना तर हाय मी अनिकेत महाजन मला या गावाच्या बाहेर बिझनेस सुरू करायचा आहे म्हणून मी एक जागा घेतली लवकरात लवकर मुहूर्त करायचं आहे भूमिपूजनाचं आणि लवकरात लवकर बिझनेस चालू करायचा तुम्ही तुमची कुंडली आणली आहे का कुंडली कुंडली कोणी खिशत घेऊन फिरत अहो हात आणले हात बघते येतो या गावातल्या जागांच्या कुंडल्या आहेत माझ्याकडे तुम्ही फक्त जागा दाखवा मग चांगला दिवस आणि उत्तम मुहूर्त काढून देते तुम्हाला भानू मी माझे शब्द मागे घेतो या गावातल्या मुली या गावातल्या पुरुषांपेक्षा हुशार आहेत पण आता पण काय अरे पण यांची हुशारी या गावात चढते आहे खर तर यांनी मुंबईत जायला हवं डॅडींनी नुसतं तुझ्याकडे बघितलं तरी तू घाबरतेस गप्प बसतेस हो ना ग लग्न झाल्यापासून गप्पच बसत आले ना म्हणून तर माझ्या मुलाला घर सोडावं लागलं पण आई त्यांना आवडणार नाही हे माहिती असून तू इकडे येण्याचं धाडस केलंस ना त्यांना माहीत नसताना मी तुझ्याकडे आले हे खरंय पण तुला माहित आहे का तुझ्याकडे यायला तेच मला आग्रह करत होते आणि मी साफ नकार दिला काय